नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकले रायगड जिल्हा सामान्य रुग्णालयातील एकशे दोन रुग्णवाहिका चालकांना शासनाकडून पंधरा हजार नऊशे रुपये वेतन मंजूर केलं असताना ठेकेदारांकडून मात्र चालकांना नऊ हजार रुपयांवर बोळवण करून कंत्राटदाराकडून चालू असलेली चालकांची पिळवणूक थांबवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात धडक मारून ठेकेदाराला जाब विचारला त्याचबरोबर ठेकेदाराच्या मॅनेजरला कांशिलात लगावून मनसे स्टाईलने धडा शिकवला इथल्या कंत्राटी रुग्णवाहिका चालकांना सहा महिन्यांचा पगार न देता उलट त्यांच्याकडूनच कंत्राटदाराच्या मॅनेजरने चहापाणी म्हणून रुपये पंधरा हजारांची मागणी केली होती त्याचबरोबर चहापाणी न दिल्यास कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली होती रुग्णवाहिका चालकांचा विमा सुद्धा उतरवला नसल्याचं समजतंय या सर्व गोष्टींचा जाब विचारण्यासाठी मनसेतर्फे जिल्हा रुग्णालयातील कार्यालयावर धडक देण्यात आली त्यानंतर मॅनेजरचं कानशील लाल करण्यात आलं यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे उपाध्यक्ष राज पार्टे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील तालुका अध्यक्ष मुरलीधर पाटील सिद्धू म्हात्रे विनायक पालेकर जितेंद्र भोईर सचिन डाकी अरुण ठाकूर आदी कार्यकर्ते उपस्थित होते वादळवारा लाईव्हसाठी अमोल कुमार जैनसह ब्युरो मुरुड नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन